तत्कालीन पालकमंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर परभणीचे पालकमंत्रीपद राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. नवनिर्वाचित पालकमंत्री धनंजय मुंडे हे आज दिनांक 11 एप्रिल रोजी पहिल्यांदाच परभणीच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी तत्पूर्वी गंगाखेड मार्गे येत असताना पोकर्णी येथील प्रसिद्ध नरसिंहाच्या मंदिरात जाऊन नरसिंहाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतलाय. मंदिर व्यवस्थापक समितीने केलेल्या मागण्या पूर्ण करू असे आश्वासन दिल्यानंतर परभणी शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या सय्यद तुराबुल हक दर्गाचे दर्शन घेत दर्गावर चादर चढवली. परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर आज जिल्हाधिकाऱ्याबरोबर मुंडे यांनी आढावा बैठक घेतली. परभणीहून जिल्हा प्रतिनिधी LR कदम, मराठी नाव. सहाय्यतेशिवाय जगू शकतो. लातूरला त्यावेळेसचे जिल्हाधिकारी, त्यावेळेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सामाजिक पंक्ती म्हणून जरी असली तर खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल. बीड जिल्हा आणि परभणी जिल्हा एकमेकात गुंतलेला आहे आणि माझं जन्मगाव आणि जिल्ह्याची बॉर्डर याच्यात तुम्हाला खोटं वाटेल, 200-300 मीटर सुद्धा अंतर नाही, त्यामुळं मी तसा फार लांब. 300 विशेष सहाय्य विभागाच्याही कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण नेहमी आयडेंटिफिकेशन कार्ड या ठिकाणी दिलंय. या ठिकाणी सेंचुरी पार्क या ठिकाणी आपण चालू केलाय. दिव्यांग कळायच्या अगोदर दिव्यांगत्व आला, तुमचं स्वागत आहे परभणीमध्ये. आणि काय नेमकं परभणी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं बैठक झालेली आहे? मुळामध्ये पालकमंत्री म्हणून पहिलीच आढावा बैठक परभणीची या ठिकाणी घेतोय. माझ्यावर परभणीची जबाबदारी दिल्यानंतर एकूण आज आढावा जो घेतला, जे नियोजन आजपर्यंत झालेलं आहे त्याची पूर्ण माहिती या ठिकाणी आज घेतली. आणि नक्कीच जे काही विषय समोर आले त्यात परभणी जिल्ह्यामध्ये आजपर्यंत विकास झालाच आहे, इथून पुढच्या काळात सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विकास होईल याची जबाबदारी आज या ठिकाणी नियोजन या बैठकीचा मंत्री म्हणून मी अध्यक्ष आहे त्याची मी खांद्यावर घेतलेली आहे. परभणी जिल्ह्यात जसं जगभरात एक मन आहे तसे परभणी जिल्हा नक्कीच देशामध्ये आणि जगामध्ये नावरूपाला येईल अशा पद्धतीने आम्ही विकास करायचं ठरवलं. परभणी जिल्ह्यातील अनेक प्रकल्प रखडलेले आहेत, मग इथलं